नमस्कार. आज आपण आणेवारी म्हणजे काय आणि आणेवारीमध्ये लिहिलेलं क्षेत्रफळानुसार आजचं जे गुंठे आणि एकरचं क्षेत्रफळ आहे त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं याची थोडक्यात माहिती बघूया. आपल्याकडे साधारणतः ब्रिटिश काळामध्ये विविध महसुली अभिलेखांमध्ये एखाद्या व्यक्तीचा हक्क किंवा हिस्सा किंवा क्षेत्रफळ हे आणे आणि पैसे या स्वरूपात लिहायची पद्धत रूढ झाली आणि पुढे बराच काळ ही पद्धत सुरू होती. याच पद्धतीला काही ठिकाणी बोली भाषेमध्ये आणेवारी असं सुद्धा म्हणतात. जर आपण काही जुने महसुली अभिलेख बघितले, उदाहरणार्थ सातबारा किंवा फेरफार नोंदी, ह्यामध्ये काही ठिकाणी व्यक्तींचं क्षेत्रफळ लिहिताना आणेवारी पद्धतीचा उपयोग केलेला आहे. मात्र हल्लीचे जे सातबारा आहेत किंवा महसुली अभिलेख आहेत त्यामध्ये आपण हेक्टर आर आणि प्रति ही एकक क्षेत्रफळ लिहिण्याकरता वापरत आहोत. मग आता प्रश्न असा येतो की ज्या जुन्या उतार्यांमध्ये जुन्या लोकांचं क्षेत्रफळ आणेवारीमध्ये लिहिलेलं आहे त्याचं गुंठेवारीमध्ये किंवा हेक्टर आर प्रतिमध्ये रूपांतर कसं करायचं, हे जर आपल्याला करायचं असेल तर त्याला आपल्याला आणेवारीचं गणित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आणेवारी समजून घेताना आपण एक आणा म्हणजे 12 पै, 16 आणे म्हणजे 1 रुपया आणि साहजिकच 1 रुपया म्हणजे 16 गुणिले 12 असे 192 पै. ही सगळी एकक आणि ही सगळी गणित लक्षात ठेवली पाहिजे आणि हे जर आपल्याला एकदा लक्षात आलं तर साधं त्रैराशिक मांडून साधं गणित मांडून आपण आजच्या सातबाऱ्यावर एखाद्या माणसाचं क्षेत्रफळ किती आहे ते सहजपणे काढू शकतो. आता उदाहरणाने बघूया. समजा जर एखाद्या क्षेत्रफळावर एखाद्या सातबाऱ्यावर 100 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे आणि त्यात एखाद्या व्यक्तीचा हक्क हा 4 आणे आहे, तर हा 100 गुंठे जो आहे तो 1 रुपया धरायचा म्हणजे 16 आणे. आता 16 पैकी 4 म्हणजेच 100 ला आपण 4 ने भागितलं की 25 गुंठे. म्हणजे 100 गुंठ्याच्या सातबाऱ्यामध्ये जर 4 आणे एखाद्याचा हक्क किंवा हिस्सा असेल तर त्याचा हक्क किंवा हिस्सा हा 25 गुंठ्याचा होईल. मात्र काही वेळेला गणित थोडस क्लिष्ट होऊ शकतं जेव्हा आणे आणि पैसे असं दोन्ही त्याच्यात लिहिलेलं असत. आता 1 रुपया म्हणजे 192 पैसे हे गणित असल्यामुळे सोयी करता आपण असं धरूया की एखादा सातबारा 192 गुंठ्याचा आहे आणि त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा हक्क हा समजा 5 आणे 5 पैसे असा आहे. तर ह्याच्याकरता याचं आपल्याला क्षेत्रफळ काढण्याकरता आपल्याला आधी या आण्यांचं पैशामध्ये रूपांतर करायला लागेल. म्हणजे 5 आणे बरोबर 12 गुणिले 5 म्हणजे 60 पैसे अधिक हे 5 पैसे म्हणजे त्याचा एकूण हक्क झाला 65 पैसे. आता हा 1 रुपया म्हणजे 192 गुंठ्यापैकी 65 भागिले 192 म्हणजे 192 जर कट झाले तर 65 पैसे. म्हणजे एकदा का हे त्रैराशिक तुमच्या लक्षात आलं की किती आणे म्हणजे किती पैसे, 1 रुपया म्हणजे किती आणे, 1 रुपया म्हणजे किती पैसे, हे एकक एकदा आपल्याला लक्षात आले ना की हे साधं गणित जे आपण शाळेत शिकलेलो आहे ते गणित वापरून त्रैराशिक मांडून आपण सहजपणे एखाद्या व्यक्तीचं आणेवारीतला हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ हे आजच्या हेक्टर आर प्रति किंवा गुंठेवारीमध्ये सहजपणे रूपांतरित करू शकतो. आता ही जी आणेवारीची पद्धत आहे ती सध्या काही प्रचलित नाही, म्हणजे एक 50-100 वर्षानंतर
या आणेवारीच्या पद्धतीचा तसा काही गरज किंवा आवश्यकता उरणार नाही. मात्र आज रोजी काही व्यक्ती अशा आहेत ज्यांचा विविध अभिलेखांमध्ये, मग त्यात महसुली अभिलेख आले, सातबारा आले, फेरफार आले, काही ठिकाणी तर मी नोंदणीकृत करारांमध्ये सुद्धा आणे आणि पैसे या स्वरूपातले हक्क लिहिलेलं बघितलेलं आहे. आता जोवर या लोकांच्या हक्क निश्चितीची वेळ आहे, म्हणजे साधारणतः पुढची 50 ते 100 वर्ष आपल्याला या आणेवारीची माहिती असणं आवश्यक आहे. कारण जोवर ज्या व्यक्तींचे हक्क आणेवारीमध्ये लिहिलेले आहेत, त्यांचे हक्क जोपर्यंत आपल्याला रूपांतरित करायची आवश्यकता भासणार आहे, तोवर आपल्याला हे गणित माहिती असणं अत्यंत आवश्यक किंबहुना गरजेचं आहे. म्हणून आपल्यापैकी ज्या व्यक्तींची हक्क किंवा हिस्से किंवा क्षेत्रफळ ही अशी आणेवारीमध्ये लिहिली असतील आणि त्यांना त्या आणेवारीला रूपांतरित करायचं असेल, तर हे साधं गणित वापरून ते निश्चितपणे आपलं नक्की किती गुंठे किंवा किती एकर हे सहजपणे काढू शकतात आणि आपला हक्क नक्की किती आहे याचा एक अंदाज निश्चितपणे बांधू शकतात. आज आपण आणेवारीनुसार आजच्या एककातलं क्षेत्रफळ नक्की कसं काढायचं याची थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. माझ्याशी आपल्याला संपर्क करायचा असल्यास त्याच्याकरता एक ईमेल ऍड्रेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, आपण तिथे अवश्य ईमेल करू शकता. धन्यवाद.